नागरिकांचं जनजीवन बाजारपेठा सध्या पूर्णपणे सुरू झालेले आहेत। सध्या शासनानेही बहुतेक सर्वच व्यवसाय सुरू करण्यास नियम आणि अटी घालून परवानगी दिलेली आहे। सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवर बंदी का? आणखीन किती दिवस मंडप व्यवसाय बंद ठेवणार? असा परखड सवाल भाजप नेते माजी आमदार विलासबापू खरात यांनी उपस्थित केलाय। शासनाने नवरात्रोत्सवापासून मंडप व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास नियम आणि अटी घालून परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी विलासबापू खरात यांनी केली आहे। मंडप व्यावसायिकांना तातडीने मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी या मागणीचं पत्र जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात येईल असंही खरात यांनी सांगितलंय। खरात यांची अंबड आणि घनसावंगी तालुका मंडप व्यावसायिक संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक जगताप, उपाध्यक्ष आदी मान्यवर आणि पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना सादर केलं। त्यानंतर विलासबापू खरात यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चाही केली। गेली 7 ते 8 महिन्यांपासून मंडप व्यावसायिक हे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय सुरू करू शकत नाहीयेत, त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नसल्यानं आर्थिक अडचणीत ते सापडलेले आहेत। सध्या त्यांच्यापुढे कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचं यावेळेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। तशी बाबही त्यांनी या निवेदनात नमूद केलेली आहे। अंबड आणि घनसावंगी तालुका मंडप मालक संघटनेनं भाजपाचे माजी आमदार विलासबापू खरात यांना आपल्या मागण्यांचं निवेदनही सादर केलंय। न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।